माधवी आता आमच्या सगळ्यांसाठी जेवणाचं बघणार आहेस ना, मस्तपैकी जेवण कर. हो हो, ही काय तयारी सुरूच करते मी. नाही, आम्हाला जायचंय. ते जाता येईल हो, पण जेवूनच जायला पाहिजे, कळलं? नाही, पहिल्यांदा घरी आलाय. आम्हाला जायचंय. नाही अगं, खरंच घरी सांगून नाही आलो ना आम्ही. बर, चहा कॉफी काही का? त्यासाठी सुद्धा घरी सांगावं लागणार आहे. नाही, चहा चालेल. श्रीकांत, राहायला कुठे तुम्ही म्हणालात मगाशी? बोरीवली. बोरीवली, चांगला एरिया आहे ना तो? साखरेचे डबे. अग, तुझ्याच घरात आहोत आपण. हो अग, पण हे किचन ना सुहास जास्त वापरतो. सारखी काही ना काहीतरी लुडबुड करत असतो. म्हणजे सुट्टी असेल ना तेव्हा सगळा स्वयंपाक हाच करणार. अगं, कधी कधी तर सकाळचा चहाही तोच बनवतो आणि मग मला उठवतो. तू नोकरी केल्यानंतर येणाऱ्या पैशांची आपल्याला गरज नाही, पण मुलींनी घराबाहेर पडायला नको का? अरे, पैसे कमवायला नाही, पण ऍटलीस्ट सोशल वर्क म्हणून तरी. कशाही पेक्षा मला माझं घर महत्वाचं आहे. नाही नाही अंजली, तू मला सांग की तू सुद्धा नोकरी करतेस, मग तू काही घरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतेस का? मी नाही करत आहे नोकरी. नोकरी सोडली आहे मी. बघा, लग्नानंतर हिलाही घरच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या वाटतात, हो की नाही अंजू? हो. नाही, ती खोट बोलतोय. मी सांगितलं तिला नोकरी सोडायला. का? रोज बोरीवली टू चर्चगेट ट्रॅव्हल करणं सोपी गोष्ट आहे का? लोकल ट्रेन, त्याची गर्दी. तुम्ही दोघे एकदा बघा प्रवास करून, तेव्हा तुम्हाला कळेल. 4 दिवसात सोडून द्याल तुम्ही. काय ना, यांना एवढी काळजी आहे ना माझी. म्हणजे मी त्यांना एवढ्या वेळेला सांगितलं की नका एवढी काळजी करू, पण शेवटी माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे मलाही ती धावपळ कधी कधी जमत नाही, म्हणून मी नोकरी सोडली. खरंच तू सुखी आहेस ना ग? हो का? तुला वाटत नाही? खूप सुखी आहे मी. उलट इतर वेळेला लांबून निघून जाणार सुख लग्नानंतर भरभरून मिळत आहे मला. माधवी सांगत असते अंजली होती म्हणून आयुष्याला काहीतरी शिस्त लागली. खरंच चांगली आहे अंजली, आणि नशीबवान आहात तुम्ही. अंजली सर, तिचं नाव अंजली नाही, पद्मजा आहे. पद्मजा श्रीकांत इनामदार. पद्मजा नाव ठेवलंय लग्नानंतर माझं. तुझं काय ठेवलं? मला खरं तर माझं नाव बदलायचं होतं, पण सुहास ऐकायलाच तयार नाही. त्याचं म्हणणं असं की ज्या नावाने तो मला ओळखतो, जे आईबाबांनी इतकं प्रेमाने ठेवलंय, तेच नाव कायम. तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे श्रीकांतजी की भाऊजी? जे म्हणायचे ते म्हणा. पण हिला मात्र मी अंजलीच म्हणणार. ते काय नाव म्हणालीस ग तू? पद्मजा. हा, पद्मजा असेल तुमची. माझी मात्र ही अंजूच. पद्मजा, पद्मजा सोडून दुसऱ्या नावानं हाक मारली तर? तिच्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील.